फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत हे छोटंसं नाजूक मोत्याचे तुळशी वृंदावन हे तुळशी वृंदावन तुम्ही गणपती बाप्पा पुढे किंवा महालक्ष्मी पुढे ठेवून नक्कीच तुम्ही त्याची शोभा वाढवू शकता जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलवर प्रेस करा आणि जे जे माझे नवीन छान छान व्हिडिओ पडतील त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सगळ्यात लवकर भेटेल आणि तुम्हाला जर माझा माझ्या चॅनलवरचे म्हणजे यूट्यूब चॅनलवरती जो क्रिएशन बाय तेजल या चॅनलवरचे दुसऱ्या काही व्हिडिओ किंवा काही वस्तू आवडल्या असतील किंवा त्याच्याबद्दल तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही या व्हिडिओच्यावरती तुम्हाला जो मोबाईल नंबर दिसतो आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता चला तर मग आपण पाहूया यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते आणि ते कसं बनवायचंय तुळशी वृंदावन बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे सहा नंबरचे लाल आणि पांढऱ्या कलरचे मोती घेतलेत मी आणि हे चार नंबरचे हिरव्या कलरचे मोती घेतलेत आठ नंबरची वायर आहे वायरमधून जाईल अशी सुई आणि कात्री चला तर मग आपण सुरुवात करूया हे तुळशी छोटंसं तुळशी वृंदावन कसं बनवायचं आहे हे पाहू सुरुवातीला मी हा चार मोत्यांचा राऊंड घालून घेतला लाल कलरचा आणि नंतर शेजारच्या मण्यातून मी ही सुई काढून परत हे मी तीन लाल कलरचे मोती घेतलेले आहेत आणि ज्यातून मी सुई काढलेली आहे त्यातूनच परत मी ही सुई बाज बाहेर काढते हे आपले दोन राऊंड झाले आता आपण आता हा जो सुरुवातीला चार मोत्यांचा राऊंड घेतलेला आहे त्यातल्या एका मोत्यातून तर आपण हे तीन घालून चारचा राऊंड केलेला आहे आता परत हा दोन नंबरचा जो दो आहे लाल कलरचा त्यातून मी परत ती सुई काढते आता इथे आपल्याला एक आणि हे एक दोन आणि अजून मी दोन घेणार आहे आता हे दोन मोती आणि हे एक आणि हा एक दोन असे मिळून चारच म्हणजे इथून मी घेतली सुई परत या खालच्या मोत्यातून घेतली आपल्याला इथं खांब तयार आहे आता चार चार चा राऊंड करून आता हा पहिला राऊंड हा केला आता दुसरा राऊंड दुसऱ्या मण्यातून घेऊन परत हे दोन आणि हे दोन करून चारचा राऊंड केला आता आपल्याला हे आता तिसऱ्या मोत्यातून घ्यायची सुई या आणि आता इथं पण एक आणि हे दोन आणि आता आपल्याला दोन घ्यायचे लाज हे दोन आणि हे दोन असं म्हणून आता इथून काढली इथं पण झाला बघा आपला चारचा राऊंड तयार आता तीन मोत्यातून तर आपण घेतलंय आता इकडे येते मी आता इकडून परत आता ह्या चार नंबरच्या मोत्यातून काढणार आहे सुई अशी आता प्रत्येक वेळेस आपण फक्त खालच्या मोत्यातून काढत गेलो आता आपण शेवट इथं करणार आहोत म्हणून एक आणि दोन काढून परत हा सुरुवातीला जो राऊंड घातलेला आहे चार मोत्यांच्या ह्या राऊंडच्या वरती जो सुरुवातीचा तीन मणी घालून घेतलेला आहे राऊंड त्याच्या साईडच्या मोत्यातून मी ही सुई काढणार आहे वरती म्हणजे आपले हे तीन मोती झाले आता एक दोन आणि तीन आता मी फक्त इथं एक घालणार आहे म्हणजे आपला चारचा राऊंड तयार होईल इथं पण हे बघा हा चारचा राऊंड तयार झाला खालच्या राऊंडच्या प्रत्येक मोत्यावरती आपला हा चार चारचा राऊंड तयार झाला आता मी इथं ह्या आडिया मोत्यात इथे आता आपला हा खांबाचा एक राऊंड पूर्ण झालेला आहे एक राऊंडचा खांब तयार झाला आहे आपला आता हा दुसरा राऊंड चालला आहे आपला खांबाचा मग आता मी काय केलं आता इथं आपण लाल कलरचं केलेलं आहे पूर्ण आता ही दुसऱ्या राऊंडला काय करायचं एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा असे हे मी तीन घेतलेले आहेत आणि ज्यातून मी सुई काढलेली आहे त्यातूनच परत मी ही सुयाशी घालून घेते आणि इथं हा चारचा राऊंड अजून तयार करते आता ह्या पांढऱ्या मोत्यातून परत मी सुई काढते बाहेर हे बघा आता इथं दोन्ही पण पांढरेच घेणार आहोत हे दोन्ही पण मी पांढरेच घेतले आणि परत खालच्या मोत्यातून मी सुई काढली आणि ह्या परत पांढऱ्यात काढून ह्या दोन्ही पांढऱ्यातून काढून ह्या लालमध्ये घेतात डबल फिरवल्यामुळं आपलं एकदम ताटपण येईल ह्याला आता ह्या लालमधून काढते आता इथं इथं पण आपण दोन्ही पांढरेच मोती घेणार आहोत आणि परत ह्या खालच्या लालमधून घेणार आहे आता इकडं शेवटी चार नंबरच्या मोत्यातून काढते लाल आणि परत आता हा जो सुरुवातीला आपण राऊंड घातलेला आहे त्याच्या साईडच्या मोत्यातून घेतो म्हणजे प्रत्येक वेळेस आपण दोन दोन होते आपल्याकडे एक आणि दोन म्हणून दोन घातले आणि सुरुवातीला खाली एक होता म्हणून हे तीन घातले आता शेवटी आपण शेवटी काय करणार आहे एक दोन आणि हे तीन आहेत मात्र आपल्याला एक इथं एकच घालायचं आहे खांब घालताना नेहमी लक्षात ठेवायचं चा, सुरुवातीला चारचा राऊंड करायचा असतो म्हणून एकाच मण्यातून घेतो आपण म्हणून तीन घालतो नंतर दोन मण्यातून घेताना दोन दोन घालायचे आणि शेवटी चौथ्या राऊंड करताना एकच घालायचा आणि परत आपण हे वर येणार आहोत इकडं आता इथं आपण काय करणार आहे इथं तिन्ही पण पांढरेच आलेत आपल्याला इथं तिन्ही पण आता पांढरेच घ्यायचेत आणि खालचा एक असं चारचा राऊंड करणार आहोत परत इकडे येणार आहे आता दोन नंबरच्या राऊंडच्या वरती आता इथं एक आणि दोन आहेत मग मी हे दोन घेणार आहे आणि परत एक आणि दोन असं म्हणून चारचा राऊंड आता परत ह्या तिसऱ्या राऊंडमधून येऊन इथं पण मी दोनच घेणार आहे असे दोन घेतले आणि आता हे चौथ्या राऊंड मधून ह्या लाल मोत्यातून सुई काढून परत ह्या पांढऱ्यात काढून वर आल्या इथं आपल्याला लालच घ्यायचा इथं एकाच बाजूने आपल्याला तेवढं फक्त लाल घ्यायचे परत इकडून परत इकडून घेऊन परत हे सुई अशी बाहेर काढणार आहेत आपले तीन राऊंडचा खांब तयार झाला आता हा का आता काय करायचं आहे आता चौथा पण राऊंड करून घ्यायचा असाच सेम सुरुवातीला मी इथं जसं आपण घातलं होतं लालच्या वरती लाल वर आला पाहिजे आणि साईडला दोन पांढरे आले पाहिजे मग इथं काय करणार आहोत आता आपण परत तिसऱ्या राऊंडला एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा आणि परत हा खालचा एक लाल कलरचा लालच्या डोक्यावर लालच आला आपला परत इकडे घेणार आणि इथं आता आपण दोन पांढरे घेणार परत दोन पांढरे घेऊन परत शेवटी पण एक पांढरा घेऊन आपण हा राऊंड पूर्ण करून घेते मी आणि मग चौथा पांढरा राऊंड कसा घालायचा ते सांगते म्हणजे एक दोन तीन चार झाले आपले हे पाचवा कसा घालायचा ते सांगते आता हे मी चार राऊंड पूर्ण करून घेतले आहेत एक राऊंड तर पूर्ण आपण लाल कलरचा केलेला आहे आणि नंतर मध्ये फक्त लाल कलर घातला आणि साईडला पूर्ण हे आपण पांढरं केलेलं आहे आता पाचव्या का राऊंडला काय करायचं आपल्याला असंच करायचंय एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा घेणार आहे एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा आणि इथं फक्त काय करायचं आपल्याला आता इथं आपण प्रत्येक वेळेस पांढरं पांढरं घातलेलं आहे आता पांढरं न घालता एक पांढरा आणि एक लाल एक पांढरा घ्यायचा सुरुवातीला आणि नंतर लाल कलरचा मणी घेऊन परत यातून घेऊन परत ह्या खालच्या मोत्यातून काढून परत ह्या तीन नंबरच्या राऊंडमधून काढून इथे पण तसंच करणार आहोत एक पांढरा आणि एक लाल परत यातून घेऊन परत खालच्या राऊंडमधून काढून इकडे येणार आहेत परत इथून वर येणार शेवटी आपल्याला तीनच येतात मोती आणि फक्त एक लागतो ला ला आता इथं आपण प्रत्येक वेळेस पांढरा घातला होता पण आता इथं ह्या पाचव्या राऊंडला एक दोन तीन चार पाच पाचव्या राऊंडला प्रत्येक वेळेस वरती लाल आला पाहिजे परत ह्या तिन्ही मोत्यातून मी सुई काढून वरती घेणार आहे आता बघा ह्या पाचव्या राऊंडला हे वरचे पूर्ण चारी पण लाल कलरचे आले आता इथं सगळे लाल घालून टाकायचे सहावा राऊंडला पांढरा घालायचाच नाही आता आपल्याला इथं पूर्ण लाल कलरचंच करायचं म्हणजे असं आलं पाहिजे हा खालचा एक आणि हे तीन लाल कलरचे परत इथं मी दोन घेणार दुसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला पण दोन घेणार आणि शेवटी तीन खाली येतात वरती फक्त एक घेणार मी हा सेम असाच राऊंड इकडे घालून घेते आता आता बघ आपला हे सहा राऊंड झाले असे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा राऊंडमधले हा जो खांब केला आहे त्या साईडचा हा एक आणि हा एक पूर्ण लाल कलरचा आलेला आहे आणि मध्ये हे जे तीन खांब केलेले आहेत ते पूर्ण पांढरे करून मध्ये फक्त मधला जो मणी आहे तो लाल कलरचा घातलेला आहे आता आपल्याला इकडं असं विनायचं आहे सेम असंच विनायचं मग तर आपण बाहेरच्या बाजूला फक्त हा लाल मणी आला पाहिजे मग आता मी ह्या साईडच्या मण्यातून मी सुई काढलेली आहे आणि आता इथं एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा असं घेऊन खालचा एक मोती घेऊन असं चार राऊंड फिरणार आता इथं की बाहेरच्या बाजूला हा लाल मोती आला पाहिजे परत आता इथं ह्या दोन नंबरच्या मोत्यातून मी स्वीकारते काढते आता इथं जसं आपण इथं सगळं पांढरं घेतलेले सगळे मोती तसं इथं पण आपण आता दोन 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 सगळे पांढरेच घेणार आहोत फक्त बाहेरच्या बाजूला तेवढं लाल कलर आला पाहिजे ते पण तीनच राऊंड करायचे आपल्याला चौथ्या राऊंडला वरती लाल कलर आला पाहिजे आणि पाचव्याला तर पूर्णच आपण लालच करणार आहोत आता इथं पण मी हे दोन घेते पांढरेच परत ह्या लालमधून घेऊन सुरुवातीला आपण राऊंड घातला आहे त्याच्या साईडच्या पांढऱ्या मोत्यातून काढणार आता इथे एक दोन तीन आहेत आता फक्त इथं एक पांढऱ्या कलरचा घ्यायचं आणि यातून काढून फक्त हे खूप घट्ट उडून विनायचं म्हणजे आपले हे तुळशीरून जाऊन छोट नाजूक आणि ताट दिसत तर ताट पण आला ना आपोआप सुंदर दिसतं ते आता परत ह्या लाल मोत्यातून मी काढली आता इथं परत तसंच करणार आहोत एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा परत दोन पांढरे दोन पांढरे आणि शेवटी एक पांढरा सेम असंच आपण घालून घेणार आहोत हे मध्ये तीन आले पाहिजेत आणि शेवटी सहावा राऊंड हा पूर्ण लाल आला पाहिजे असं एक बाजू ही दुसरी तिसरी आणि चौथी पण अशी इथपर्यंत करून घेणार आहोत निम्मी आणि त्याच्यानंतर कसं घालायचं ते मग मी तुम्हाला पुढे सांगते मी आधी ह्या तिन्ही बाजू करून घेते आता मी ह्या तिन्ही पण बाजू करून घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक चौकोन हा साईडचा जो कॉर्नर आहे तो पूर्ण हा लाल कलरचा आलेला आहे आता आपण मी आता हे प्रत्येक वेळेस पाच केले आणि सहावा हा कलरचा लाल कलरचा केला परत पाच केले परत लाल कलरचा परत पाच केले हा लाल कलरचा केला सहावा आता इथं मी एक दोन तीन चार राऊंड केलेत ह्या खांबाचे आणि हा एक पाच आणि आपण जो, जो जोडणार आहोत तो सहावा हे मी चारच करून घेतले आणि हा एक पाच आणि आपण जे जोडताना एक एक मणी घालणार आहे तो धरून सहावा हे बघा ह्या साईडनी पूर्ण सगळीकडनं लाल कलर आलेला आहे आपला आता मी पांढरा घेणार आहे आणि हा जो सुरुवातीला आपण लाल कलरचा खांब घातला होता त्या लालमधून घेणार सुई आणि आता इथं परत अजून एक पांढरा घेऊन असं जोडणार आहेत आता इकडच्या बाजूला खालच्या बाजूला घालते मी इथून इथं परत अजून एक पांढरा घ्यायचा आणि हा जो लाल कलरचा आहे त्यातून मी असं काढते तीन बाजूने जोडलंय आता आपण इकडे येऊन परत डबल फिरवणार आहोत आता हे तीन बाजू जोडलेले आहेत आता ही चौथी बाजू आपली आता इथे एक पांढऱ्या घालून अशा प्रकारे हे बघा हे आपण पूर्ण करून घेतला हा खालचा बेस तुळशी रुंदवानाचा ओढून घ्यायचं चांगलं आता मी आतल्या बाजूला सुई काढते ही इथ अशी सुई काढली आता आपण मी हा जो एक पार्ट करून घेतलेला आहे सहा सहा खांब घालून घेतले साईडने सगळे तसाच एक मी अजून एक करून घेतलेला आहे हा खाली आणि मधला आपण आता विणणार आहोत आणि त्याच्यावरती लावायला हा सेम तसाच करून घेतलेला आहे सहा चा आणि चारी बाजूला कोपऱ्यावरती पण लाल कलरचे खांब तयार केलेत हे आपण हे असे दोन एक सारखे मी हे करून घेतलेत बघा आता याच्यावरती कसं विणायचं हे मी सांगते आता तुम्हाला आता आपण याच्या आतल्या बाजूला विणून घेणार आहोत म्हणून मी काय केलंय आतल्या बाजूने मी ही सुई काढलेली आहे ह्या एक हा लाल कलरचा जो राऊंड आहे तो सोडलाय आणि दोन नंबरचा जो पांढरा राऊंड आहे त्याच्यातून मी सुई काढून आता मी इथून तीन मोती घेतलेत आणि हा खालचा एक असं चार झाले आता यातून मी अशी सुई काढते बाहेर आणि याला आपण डबल विणून घेणार आहोत एकदम पॅक करायचं आपल्याला ह्याच्यात हे बघा हा राऊंड कसा उभा आहे आता हा पांढरा दोन दो नंबरच्या राऊंडमधून मधून मी ही सुई काढते आता इथं खाली एक होता म्हणून आपण हे तीन घेऊन चारचा राऊंड केला आता इथं हा एक खालचा आणि हा साईडमधला एक असे दोन आहेत म्हणून आपण दोन पांढरेच घेणार आहोत परत या पहिल्या राऊंडच्या साईडच्या मण्यातून घेऊन परत खालून या पुढच्या तीन नंबरच्या राऊंड मधून घेतलं मी आता इथं पण एक आणि दोन आहेत आता मी इथे एक आणि हा दोन आणि आता इथून ह्या मण्यातून काढून खालच्यातून काढते आणि पुढचा चार नंबरचा जो राऊंड आहे त्यातून मी सुई बाजूला घेतली आता आता आपले एक दोन आणि तीन राऊंड झालेत आता इथं पण आपण दोन घेणार आहोत म्हणजे आपला हा चौथा राऊंड पूर्ण होईल खालून मी काढते आता ही एक बाजू आपली पूर्ण झालेली आहे चार राऊंड खालच्या चार राऊंड वरती आपण हे चार राऊंड वर घालून घेतले आता ह्या आडव्या इकडच्या बाजूच्या दु, दु, दु दुसऱ्या साईडला आपण सुई घेणार आहोत अशी आता आपण इथं काय करणार आहे आता इथं पण एक आणि हा एक दोन आहेत आता इथं पण आपण दोनच घेणार आहोत आणि परत ह्या राऊंडमधला साईडचा मणी आणि खालचा एक मणी सुरुवातीच्या राऊंडचा एक मणी असं आपण इथं पण चारचा राऊंड केला आता इथं पुढं पण आपण तसंच करणार आहोत दोन 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 आता शेवटपर्यंत आपण दोन घेणार आहोत आणि सगळ्या शेवटी जुळवताना एक घेणार आहोत अशा आपण दोन लाईनी करणार आहोत पांढऱ्या आणि तिसऱ्याला डिझाईन करणार आहे मी इथपर्यंत दाखवते आणि शेवटी कसं जोडायचं जुळवायचं ते सांगते आता मी ह्या तिन्ही बाजू पूर्ण करून चौथी बाजू तीन राऊंड घातलेत आणि चौथ्या राऊंडला काय करणार आहे तर मी खालून जे शेवटचा चौथा राऊंड आहे त्यातून मी सुई काढून हा जो सुरुवातीला घातलेला आहे आपण राऊंड त्याच्या पण साईडच्या मोत्यातून मी सुई काढून परत वर घेतलेली आहे म्हणजे आपल्या इथं एक दोन आणि तीन झालेले आहेत प्रत्येक वेळेस दोन दोन होते म्हणून दोन घालत होतो आता शेवटी एक दोन तीन झालेत आता फक्त एक घालायचा पांढरा आणि चारचा राऊंड करून हे आपण पूर्ण करणार आहोत हे असं पूर्ण करून वरती आपण सुई काढणार आहे आणि इथं पण आपण दुसरा राऊंड पूर्ण असाच करणार आहे सुरुवातीला तीन घेणार आहे आणि परत दोन 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 घालून शेवटी आपण एक घेणार आहोत आणि मग तिसऱ्या राईनला आपण डिझाईन करणार आहे मग मी हे दुसरी लाईन पूर्ण घालून घेते आणि तुम्हाला दाखवते आता मी ह्या दोन्ही लाईन पूर्ण करून घेतलेल्या आहेत बघा अशा बरोबर चारी बाजूनी चार 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 आलेले आहेत आता आपण तिसरी लाईन केली आहे मी इथे सुरुवात सुरुवातीला मी खाली जसं घातलेले तीन मोती घेऊन खालचा चार चार एक करून चारचा राऊंड केला आहे तसाच वरती पण मी चारचा राऊंड केलेला आहे एक नंबरला आता दुसऱ्या नंबरला जो आपण राऊंड घालणार आहोत त्यामध्ये पांढरे न घालता मी हे दोन लाल घेतलेले आहेत आणि ह्या पहिल्या राऊंडमधून मी सुई काढते आणि ह्या खालच्या मोत्यातून घेऊन पुढच्या घेतलंय आणि इकडून सुई काढून इकडं ओढून घेतलंय छान पैकी त्याला खाली पांढरा आला पाहिजे आणि वरती आला लाल आला पाहिजे आणि ह्या लाल मोठ्यातून मी सुई काढली आणि इकडून परत आता सुई काढून तीन नंबरमधून परत ही चार नंबरमध्ये मी सुई काढलेली आहे आता परत दोन पांढरेच घेतलेत मी मोती यातून घेऊन आता आपण दुसरी साईड करणार आहोत अशीच सुरुवातीला दोन्ही पण पांढरेच घेणार आहे पहिला राऊंड हा पांढऱ्याच म्हणायचा करायचा आणि दुसऱ्या राऊंडला आपण दोन लाल घेणार आहे सेम आपण पहिल्या बाजूला जसं केलंय तसंच आपण आता इथं करणार आहोत आता सेम करून घेते मी हे दुसरी बाजू तिसरी आणि चौथी बाजू सेम अशीच करून शेवटी एक घालून जोडून टाकते आता आपल्या ह्या तीन लाईनी पूर्ण झालेल्या आहेत आता मी चौथ्या लाईनीला काय केलेस जसं इथं आपण प्रत्येक वेळेस चारचा राऊंड केलेला आहे पांढऱ्या मोत्यांचा तसाच मी इथं पण केलेला आहे आणि दुसऱ्या राऊंडला एक लाल आणि एक पांढरा खाली लाल आला पाहिजे आणि वरती पांढरा आला पाहिजे असं करून हे पहिल्या राऊंडच्या साईडच्या मोत्यातून घेऊन परत ह्या खालच्या लालमधून घेऊन हे तीन नंबरच्या लालमधून घेतलं इथं असं आता हे तीन बरोबर इथं ह्या चार फुलांचं हे आपलं फुल झालं आहे चार मोत्यांचं फुल झालं आता परत आपण दोन घेणार आहोत पांढरे आणि ह्या दोन नंबरच्या मोत्यातून घेऊन परत इकडे येणार आहोत आता हा चार नंबरचा राऊंड तर आपल्याला पूर्ण पांढराच करायचा आहे इथे दोन्ही पण आपण पांढरेच घेणार आहोत आता सेम आपण इकडच्या तिन्ही पण बाजूला असंच करून घेणार आहोत आणि वरती पण एक लाईन आपण अशीच घालणार आहोत हे मी पूर्ण करून दाखवते आता आता मी हे पूर्ण पाच राऊंड घालून घेतलेले आहेत एक दोन तीन चार आणि हा एक पाचवा असं पाच राऊंडचा आपण हा मधला बेस मी एकदम घट्ट विणून घेतलेला आहे आता याच्यावरती आपण असाच खाली जोडला आहे तसाच बेस आपण हा असा जोडणार आहोत मग मी सुरुवातीला ज्या आपण पहिला राऊंड घातला होता इथं त्याच्याच वरचा हा पाचवा राऊंड आहे त्याच्यासाठी इकडून मी त्याच्यातून सुई काढलेली आहे या मोत्यातून आणि एक मोती घेतलेला आहे ऊन आणि आता इथं एक दोन तीन चार हे जे पांढरे आहेत आतले त्यामधून मी ह्या प पहिला लाल सोडून ह्या दुसऱ्या राऊंडमधून सुई अशी काढते वरती याशी बघा आणि आता अजून आपण एक पांढराच घेणार आहे आणि ज्यातून पहिल्यांदा सुई काढलेली आहे त्यातूनच परत घेणार आता इथं पण आपला चारचा राऊंड तयार झालेला आहे हे बघा आता पुढच्या दोन नंबरच्या राऊंडमधून मी सुई काढली आता इथं पण एक पांढरा घ्यायचा आणि वरच्या दोन नंबरच्या राऊंडमधून परत सुई काढायची परत यातून घेऊन डबल फिरवायची तिकडं पुढं एक आणि ह्या प्रत्येक नंबरच्या राऊंडमधून मधून मी काढते आता इथे पण एक पांढराच घ्यायचा परत ह्या तीन नंबरच्या राऊंडमधून वरच्या जो आपण चौकोन केलेला आहे त्यातून काढला हे आता पूर्ण सगळ्याला आपण असंच करणार आहोत आता हे तीन झाले चौथं दाखवते मी तुम्हाला आणि मग बाकीचं करून घेते आता हे चौथ्या राऊंडमधून मी अशी प्रत्येक वेळेस एकदम ओढून घ्यायचं दहा चौथा आणि हिथला पण चौथा खालचा पण चौथा राऊंड आणि एक दोन दो, तीन आणि हा वरचा पण चौथाच परत आपण डबल करणार आहोत आता तुळशी रुंदावनाची चार मधला आपला हा एक भाग पूर्ण जोडून झालेला आहे आता दुसऱ्या भागाला पण सेम असंच करायचं इथून घ्यायचं वर परत एक घ्यायचा पांढरा परत हा आपण एक नंबरमधूनच घ्यायचा सेम असंच इथं जसं जोडलं तसंच आपण सेम ह्या तिन्ही पण बाजू जोडून घ्यायच्या आणि वरती आतमध्ये विणायचं ते कसं विणायचं ते मी हे आधी पूर्ण जोडून घेते आणि मग हो दाखवते तुम्हाला हा बघा हा मधला भाग आणि हा वरचा चौकोन असं आणि आता आपण याच्या आतमध्ये एक एक आतल्या बाजूने राऊंड घालणार आहोत मग आता मी ह्या पहिल्या राऊंडमधून सुई काढलेली आहे ह्या पांढऱ्या पहिल्या राऊंडमधून आणि हे दोन मोती घेतलेत आणि परत आता हे दोन जे आहेत शेजारी शेजारी म्हणजे इकडचा हा एक पांढरा राऊंड आणि इकडच्या बाजूचा हा पांढरा राऊंड हे दे हे जे दोन मोती आहेत त्या मोत्यातून परत मी ही सुई काढणार आहे म्हणजे हे दोन आणि मी आत्ता घेतलेले दोन असे चार झाले आता चार आपला चारचा राऊंड करायचं इथं या हे आपल्याला आतल्या बाजूला वळवायचं आहे ते आणि परत आता हे दोन नंबरच्या राऊंडमधून मी सुई अशी बाहेर काढते आणि इथे पण तसंच करायचं आपल्याला दोन पांढरे घ्यायचे आणि ह्या पहिला जो घातला राऊंड त्याच्या साईडच्या म काढला सुई काढली आणि ही चारचा झाला हा पण राऊंडात दुसरा पण आता हे तीन नंबरच्या राऊंडमधून सुई काढणार मी बाहेर आता इथं पण आपण दोन घेणार आहे आणि यातून काढून आता आपले तीन राऊंड झाले आता चौथ्या राऊंडला आपण तिसऱ्यातून ह्या चौथ्या राऊंड मधून मी सुई काढली आता इथं एक दोन आणि हे तीन आहेत मग आता इथं फक्त एक घेणार आहे आपण आता कारण आपल्याला फक्त चार मोत्यांचा राऊंड करायचा आहे हा मग ह्या खालच्या मी चौथ्या राऊंडमधून सुई काढून परत इकडच्या बाजूचा हा जो पहिला राऊंड आहे त्यातून पण सुई काढते अशी आणि मग एक मोती घेऊन चार मोत्याचा राऊंड करते एकच घ्यायचं आता आणि हे तीन आता इथं पण दोन 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 घ्यायचं इथं एक येणार परत इकडं दोन दोन आणि इथं एक येणार परत इकडं दोन दोन आणि इथं पण एक येणार आणि मी हे असं पूर्ण चारी बाजूनी ह्याला विणून घेते आतल्या बाजूनी आता आपले इथं चार चार आले होते एक दोन तीन चार चारही बाजूनी चार चार आले होते नंतर आता आपण आतल्या बाजूनी केल्यामुळं एक दोन एक दोन असे चारही बाजूनी दोन दोन राऊंड आलेले आहेत आता हे दोन दोन राऊंड जे आलेले आहेत त्याला पण आपण पॅक पन करणार आहोत मग आता मी काय केलं आहे इथं हा या बाजूचे हे जे दोन राऊंड आहेत त्या पहिल्या राऊंडच्या ह्या मण्यातून मी सुई काढलेली आहे इथून एक नंबरच्या आणि आता मी दोन मोती घेतलेत आणि या इकडच्या बाजूच्या ह्या पहिल्या राऊंडमधून मी ही सुई अशी घेणार आहे खाली घेतली आता म्हणजे ह्याला पण पूर्ण आपण गॅप हा भरून काढणार आहे हे बघा हा असं हे चारचा राऊंड झाला तर इकडच्या बाजूचा हा पहिला राऊंड आणि इकडच्या बाजूचा हा पहिला राऊंड आणि हे दोन मोती घेऊन मी चारचा राऊंड केला आहे आता हा ही सुई हे दोन नंबरच्या राऊंडमधून मी घेतली ही अशी आणि परत इकडच्या बाजूच्या ह्या पहिल्या राऊंडमधून घेतली व्यवस्थित इथं बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण पूर्ण प्लेन करणार आहोत परत एकच घेतला आता इथं एक दोन तीन झाले आपले एकच घेतला आणि परत त्याच तीन मोत्यातून परत मी ही सुई फिरवणार आहे म्हणजे चारचा राऊंड करायचा आपल्याला इथं पण हा झाला एक दोन तीन आणि हा चार आता इकडून हे दोन नंबरच्या राऊंडमधून मी ही सुई काढणार आहे अशी आता इथं इथं पण एक दोन आणि ह्या तीन हा तीन नंबरच्या इकडच्या बाजूच्या एक नंबरचा जो आहे राऊंड त्याच्यामधून मी सुई काढली आणि आता इथं तीन आहेत बघा एक दोन आणि तीन आता इथं आपण एकच घालणार आहोत म्हणजे चारचा राऊंड होतोय बघा इथं हे झालं आपलं हे आता पूर्ण झालं पूर्ण पॅक करून घेतलं आपण इथं आता आणि इथे जुळवताना तर आपल्याला काय गरजच पडली नाही आहे मोती घालायचं कारण ते आपोआपच भरून निघाली ही जागा फक्त इथं ओपन राहतं आहे म्हणून मी डबल त्यातून ओवून घ्यायला आता इथं मध्यभागी काय करायचं आपल्याला आता इथं मी काय करणार आहे एक दोन हे एक दोन एक दोन असे याच्यावरती मी चार चारचा एक थोडासा राऊंड घालून घेणार आहे याच्यामध्ये आडवे घ्यायचे म्हणी हा जो मोती आहे दोन दोन जे राऊंड आले होते आपले ते इथे मी तीन मोती घालणार आहे आता आणि उभे साईजने आपण जसं मधला बेस आपण उभा करून विणला आहे तसा इथं पण करायचं आता हे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मोत्यामध्ये आपण हे विणणार आहोत आता हे तीन घेतलेत आणि हा खालचा एक चार झाले आपले आता इकडच्या साईडला हा एक नंबरचा राऊंड इथे मी दोन घालणार आता आणि हे दोन आहेत आपले हा एक आणि खालचा एक परत ह्या पुढच्या दोन नंबरच्या राऊंडमधून मी ही सुई बाहेर काढणार आहे अशी बघा असं येतं एक कुंडी टाइप करायचं आपल्याला वरती आता परत मी दोन घेणार आहे परत यातून काढून आता इकडं पुढं नेता आपल्याला इकडच्या बाजूला वळवायची सुई इकडं घेणार आता इथे पण दोनच घेणार आणि यातून घेऊन परत इकडून आता आपण हे दोन नंबरच्या राऊंडमधून स्वी काढणार परत पुढं इथ दोन मोती घेणार असं आपण चारी बाजू पॅक करून घेणार आहे आणि शेवटी फक्त एकच घालून जुळवून घेणार आहे आता हे आपल्या मी आता इथं पण दोन दोन आणि इथे शेवटी हा एक हा एक आणि इकडच्या राऊंडचा येईल तो तीन येतात मग शेवटी फक्त एक घालायचा आणि हे जोडून टाकायचं आपण आता आता बघा आपलं हे पूर्ण मी हे चारही बाजूनी विणून घेतलेलं आहे दोन दोन मधल्या जे दोन दोन राऊंड आहेत त्याच्यावरती मी हे दोन 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 घालून चारही बाजूनी घेतलेलं आहे विणून आणि मधला जो गॅप आहे प्रत्येक राऊंडमधला तिथं मी एक एक लाल छोट्या छोट्या साईजचा मणी घालून मी इथं हे हा गॅप भरून काढलेला आहे आणि इथं आपल्याला आता तुळस तयार करायची आहे मोतीचीच करायची आहे तयार आता ही तार आहे गोल्डन तार आपण वेणीला ह्याला वापरलेली तार आहे ती आणि मी तर दहा बारा हिरव्या कलरचे मोती घेतलेले आहेत याच्यामध्ये आणि हे असं दुमडून आपण अशी तुळशीची पानं तयार करणार आहोत हे बघा हे तुळशीचं पान आपण प्रत्येक वेगळं वेगळं करून घेणार आहे आणि अशी खूप पानं तुम्हाला जेवढी दाट तुळस पाहिजे तेवढी आपण पानं तयार करून घ्यायची हे कट करायचं प्रत्येक वेळेस आणि अशी सगळी पानं एकत्र करून ते पॅक करून टाकायचं एकत्र एक कट गुच्छ केल्यासारखं हे बघा मी हे सगळी पानं एकत्र केलेली आहेत हे मी अकरा पानांचं केलेलं आहे आणि हे बांधायचं जाम म्हणजे ते आपलं हलत नाही असं पॅक प्रत्येक पानाला एकमेकाला गुंफून टाकायचं ते अशा प्रकारे आणि हे याच्यामध्ये बरोबर मधल्या सेंटरला घालायचं हे खाली हे बघा हे आपली ही तुळस तयार झालेलं आहे किती सुंदर दिसते आपली छोटीशी नाजूक तुळस हे आपण महालक्ष्मीच्या पुढे ठेवू शकतो गणपतीच्या पुढे ठेवू शकतो हे की नाही ही पानं तुम्हाला जरी प्लॅस्टिकची जरी मिळती प्लॅस्टिकची पानं पण ती मिळतात परंतु आपली मोत्याचीच आहे ही तुळशी वृंदावन हे तर कशाला आपण मोत्याचीच मग तुळस पण बनवायची म्हणून मी याशी तुळस बनवलेली हो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि क्रिएशन बाय ते या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा शेजारील बेलवर प्रेस करा म्हणजे मी जे नवीन छान छान व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल थँक्यू